उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबद्दल आमच्या मनामध्ये प्रेम भावना आहेत असं म्हणणारे बंडखोर आमदारच आता ठाकरेंच्या विरोधात टीकांची झोड उठवतात। पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटातील आमदारांनी थेट आदित्य ठाकरेंना टार्गेट केलंय। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरेंच्या नावाने पोस्टरबाजी करण्यात आली आणि यानंतर आंदोलनानंतर मवियाच्या आमदारांनी आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। सभागृहामध्ये देखील आदिवासी विकास विभागाच्या कामांवरून आदित्य आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात खटके उडाल्याचं पाहायला मिळालं। पाहुयात शिंदे गट आणि भाजपच्या निशाण्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंच्या आजच्या दिवसाचा आढावा। आधी पायऱ्यांवर हिणवलं मग सभागृहात सुनावलं। आपल्या पिताश्री बद्दल आपल्या पित्याबद्दल राजवाटणी म्हणजे शब्द कसे बोलतात। सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर फक्त एकच नाव ठाकरे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत विरोधकांकडून सर्वाधिक प्रश्न विचारले ते आदित्य ठाकरेंनी आणि आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्याच आदित्य ठाकरेंना विरोधकांनी टार्गेट केलं ते या फलकामध्ये। आता या फलकाचा मजकूर पाहण्याआधी या फलकावरचं चित्र बघा। त्यात एका घोड्यावर उलट्या दिशेनं बसलेल्या आदित्य ठाकरेंचं कार्टून दाखवण्यात आलं आणि सोबत मजकूर छापलाय महाराष्ट्राचे परमपूज्य युवराजांची दिशा चुकली। घोड्याचं तोंड हिंदुत्ववादाकडे तर आदित्य ठाकरेंचं तोंड हे महाविकास आघाडीकडे होतं आणि वर्ण घोषणाबाजीही सुरू होती। आता आम्ही सगळे मेसेज सांगायचे, आम्ही तुम्हाला लिहून दिलेलं होतं ना, तो मेसेज वाचायचा आणि पुढे काय करायचं ते ठरवायचं। ते तुम्ही बघितलं असेल ते लिहा, वस्तुस्थिती ऐका काय येते, खरं असलं तर खरं लिहा, खोटं असलं तर खोटं लिहा, आम्ही काय तुम्हाला सांगत नाही, पण जी वस्तुस्थिती होती ती आम्ही मांडायचा प्रयत्न केलेला आहे, ते तुम्ही दाखवा। आता त्याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी विधान भवनाबाहेरच दिलं। जेव्हा कुठचाही खेळ आपण खेळत असतो, क्रिकेट असेल फुटबॉल असेल, ज्याची भीती वाटते त्याला त्याच्यावर स्लेजिंग जास्ती केलं जातं। खरोखर मला ह्या सगळ्यात आज जे बाहेर उभे होते पायऱ्यांवर ज्यांना उभं केलेलं त्यांची क्यू येते त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं। त्यांना अपेक्षा हीच होती की तिथे गेल्यानंतर आता 50 खोके वगैरे मला लोकांमधून ऐकू येतं, पण जी त्यांना खरी अपेक्षा होती मंत्रीपदं मिळतील ती जी मिळाली नाहीत, म्हणून बघा किती त्यांना इम्प्रेस करायला माझ्या विरोधात बोलायला लागतं आणि गळ्यात काय काय घालून उभं केलं जातं, त्यांची मला क्यू येते। आपल्या नेत्यावर अशी शेरेबाजी होत असल्याचं पाहून विरोधकही लगबगीनं पायऱ्यांवर आले। आधी घोषणा सुरू होत्या त्या ओल्या दुष्काळावर, पण मग आंदोलकांनी ऐनवेळी आदित्य ठाकरेंचे पोस्टर कुठून तरी मॅनेज केले आणि मग ओल्या दुष्काळाचं बॅनर मागे सरलं आणि आदित्य ठाकरेंचं बॅनर समोर आलं आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंमध्ये 12 हत्तींचं बळ आलं। हे कमी की काय, विधानसभेच्या शेवटच्या दिवसाच्या कामकाजातही सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंनाच निशाण्यावर घेतलं। कुपोषणाच्या प्रश्नावरून आदित्य ठाकरेंनी एक टिप्पणी केली आणि त्या टिप्पणीवर मंत्री सुधीर मुनगंटीवार चांगलेच भडकले। भावनेच्या भरात त्यांनी लाज वाटली पाहिजे हा शब्द उच्चारला। आपल्याकडे लाज वाटली पाहिजे हे असंशयनीय शब्दाच्या यादीत आहे आणि म्हणून आपण सन्मान्य सदस्यांना ताकीद द्यावी, ताकीद द्यायची नसेल तर त्यांनी शब्द मागे घ्यावा। ही जर प्रथा परंपरा झाली तर अध्यक्ष महाराज उद्या प्रत्येक उत्तरात मागील 2 वर्षाच्या याच्याबद्दल मी म्हणेल सरकारला लाज वाटली पाहिजे, मागच्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, हे शब्द उपयोगात आणू नये। लाज वाटली पाहिजे म्हणजे काय, हे आकडे कुठचे आहे याची माहिती त्यांना आहे? आपल्याच पिताश्रीबद्दल आपल्या पित्याबद्दल लाज वाटली पाहिजे शब्द कसे बोलताय? आपल्या पित्याबद्दल, आपल्या वडिलांबद्दल, आपल्या पिता मुख्यमंत्री, हे आकडे 3 वर्षाचे आहे, लाज वाटली पाहिजे आपल्या वडिलांबद्दल, आपल्या स्वतःच्या पित्यांबद्दल कसं लाज वाटतं?
गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढतायत, त्यांच्या सभांना प्रतिसादही मिळतोय आणि त्यामुळेच आदित्य ठाकरेंना निष्प्रभ करण्याची भाजपची रणनीती होती। आता भाजपच्या या रणनीतीमुळे आदित्य ठाकरे बॅकफुटवर जातात की पुन्हा फ्रंटफुटवर येतात हे लवकरच कळेल। निलेश बुधावलेसह नवनाथ पण, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।